नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काय बघणार आहे, पिंपरी चिंचवडचा जो आज पेपर झालाय त्याचं पूर्ण स्पष्टीकरण असं आपण आज पेपर बघणार आहे. ठीक आहे, बघा पेपर. पहिला क्वेश्चन काय आहे, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? 315, 316, 317, 318 हे सर्व ऑप्शन चुकीचे आहेत. याचं करेक्ट आन्सर आहे 324. ठीक आहे, तुम्हाला याचा एक मार्क मिळून जाईल. ठीक. मुंबई पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? याचा आंसर सर्वांना माहित असेल आहे, पुणे. ठीक. गीतांजलीचे लेखक कोण आहेत? बकेमचंद्र चॅटर्जी, रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष, राजाराम मोहन रॉय. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. नंतर अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? आंबोली, वर्धा, अंबाटकी, माळशेज. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे माळशेज. ओके. नंतर फणी चक्रवादळ हे कोणत्या वर्षी आलं होतं? सर्वांना माहित असेल फणी चक्रवादळ हे कोणत्या वर्षी आलं होतं मित्रांनो, 2019 ला आलं होतं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्लोबल टीचर प्राइज 2020 पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक कोण आहेत? सत्यम मिश्रा, मेघना मसुरी, रणजित सिंह डिसले, बायजू रवींद्रन. कोणाला भेटलेलं आहे? रणजित सिंह डिसले यांना भेटलेलं आहे. ठीक आहे. इथं काय दिलंय, जर सी इज इक्वल टू 27, ई इज इक्वल टू 125, तर एच बरोबर किती? मित्रांनो मला सांगा, सी चा नंबर किती आहे? 3. ई चा नंबर किती आहे? 5. आणि एच चा नंबर किती आहे? 8 आहे. बरोबर आहे का नाही? एच चा नंबर किती आहे? 8 आहे. ए बी सी डी ई एफ जी एच 8 आहे. बरोबर आहे. मग सी चे इथे किती आहे? 3. 3 चा घन किती? 27. 5 चा घन किती आला? 125. मग 8 चा घन किती येतो मित्रांनो? 512 येतो. ठीक. इथे काय दिलंय, पी एस व्ही वाय क्वेश्चन मार्क, बी ई जी के, ए डी एफ जी. मला सांगा इथं काय केलंय, ए ला बी घेतलंय, म्हणजे इथं काय पाहिजे? ओ पाहिजे का नाही? ओ ला काय घ्यायला पहिल्यांदा घेणार? इकडे पी घेणार का? तर इकडे ए ला बी घेतलेलं आहे, मग इकडे ओ ला पी घेणार, मग इथं ओ कुठं? एकाच ऑप्शन मध्ये दिसते, ओ आर यू एक्स. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नंतर काय, डोळे म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, दात म्हणजे कान, तर खाणारे कशाने? आपण कशाने खातो? दाताने. मग दाताला काय म्हणले बघा, दात म्हणजे कान. ठीक आहे. आन्सर काय याचं? कान. खालील पैकी कोणती तारीख बरोबर नाही? काय दिले इथं बघा, 2010 दोनने भाग जातोय, दोनने भाग जातोय, दोनने भाग जाते, 2009 ला भाग जातोय का? नाही भाग जात. आन्सर काय आलं? 2009 आलं. मित्रांनो समजतंय का ते सांगा. नंतर बघा, वंदना ही संजयची पत्नी, वंदना कोण आहे? संजयची पत्नी. ही वंदना कोणाची पत्नी आहे? संजयची पत्नी. व सुधीरची बहीण आहे. वंदना कोणाची बहीण आहे? सुधीरची बहीण. ओके. नारायण हे सुधीरचे वडील आहेत. मला सांगा, वंदनाचा भाऊ कोण आहे? सुधीर. नारायण कोण आहे? सुधीरचा वडील. बरोबर आहे. तर नारायण हे संजयचे कोण? मला सांगा, नारायणची मुलगी कोण आहे? वंदना. मला सांगा, मुलीचा नवरा कोण असतो? जावई असतो का नाही? विचारलंय काय, नारायण हे संजयचे कोण आहेत? मला सांगा, बायकोचा वडील कोण असतो आपल्यासाठी? सासरा असतो का नाही? मग हे काय झालं? सासरा. एका कार्यक्रमात 20 व्यक्तीने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल? मला सांगा, लोक किती आहेत? 20. काय करायचं? त्याच्या मागची संख्या काय? 19. 19 दोन्ही 38, शून्याला शून्य. आन्सर किती आलं? 380. ठीक आहे. सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा होता, तो दोनदा काटकोनात उजवीकडे वळाला, तर त्याची पाठ कोणत्या दिशेला आहे? बघा इकडे मित्रांनो, इथं काय, उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पश्चिम, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. कुठं तोंड करून उभारलाय? पश्चिमेला. तो दोनदा काटकोनात उजवीकडे वळाला, पहिल्यांदा वळाला नंतर इकडे वळाला. दोनदा वळाला म्हणजे अपोजिट साईड कुठली आली? पूर्वेला आली का नाही? काय विचारलंय, त्याची पाठ कोणत्या दिशेला आहे? ह्याचं तोंड पूर्वेला आहे, पाठ कुठं असणार आहे? पश्चिमेला असणार आहे. संपला विषय. रस्ता या नामासाठी कोणते विशेषण लागू पडेल? स्वच्छ, शूर, गोड, लाजरा. काय याचं आन्सर येईल? स्वच्छ. ठीक. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता? नंदादीप, दीपस्तंभ, लामनदीव, आकाशदीप. काय आन्सर येईल मित्रांनो? नंदादीप. नंतर गाफील राहणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता? आनंदी राहणे, बेसावध राहणे, जागृत राहणे, अर्धपोटे राहणे. काय राहतं? गाफील राहणे म्हणजे बेसावध राहणे. खालीलपैकी उभयवाचक शब्द कोणता? सैनिक, पुस्तक, तिकीट, कुटुंब.
शब्द कुठला आहे? कुटुंब. ठीक, नेक्स्ट बघा. समजतंय का ते सांगा मित्रांनो. नंतर बघा, खालील पैकी विसंगत जोडी कोणती? 100 वर्षाला शताब्दी, बरोबर आहे. 50 वर्षाला सुवर्ण, हे पण बरोबर आहे. ह्याला रौप्य, ह्याला काय म्हणतो? 75 वर्षाला आपण अमृत महोत्सव म्हणतो. ठीक आहे, हे आन्सर चुकीचं आहे. नंतर, खालील पैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता? वार्षिक, दुष्काळ, निरीक्षण, खेळाडू. वार्षिक ठीक, हे चुकीचं आहे. आज रोजी तुकाराम, हनुमंत, महादेव यांच्या वयाची बेरीज किती आहे? 77. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती? 3 वर्षापूर्वी म्हणजे सगळ्यांचा 3 3 वर्षांनी कमी झालं. 3 × 3 = 9. 77 मधनं 9 गेले मित्रांनो, किती राहतं? 68 राहतं. आन्सर किती आलं? 68. नंतर, 24 कपाटाची किंमत 48,720 रुपये आहे, तर एका कपाट्याची किंमत किती? भाग घालवा फक्त. 24 × 2 = 48. 0, 24 × 3 = 72. 0 × 0 = 2030. ठीक आहे. नंतर बघा, 75,900,01 = 69,900 बरोबर किती? बेरीज वजाबाकी करायच्या. बघा, 75,900,01 काय? 40, 1, 2, 3, 4. नंतर काय? 699. 699. ठीक आहे, एक काम करा. 9 मधनं 9 गेले 0, 15 मधनं 9 गेले 6. थांबा जरा, माझं लिहिताना चुकायला लागेल काहीतरी. 75,900,01. 75,900,01. 699. 1, 2, 3, 4. ठीक, 1, 0, 0, 0. 9 मधनं 9 गेले 0, 15 मधनं 9 गेले 6. 5 4 1. बघा काय येते, 6 4 वेळा 0 1. नंतर, रोहितने 4 डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे, तर 4 डावात एकूण किती धावा काढल्या? 4 डावात धावांची सरासरी दिली 80. 80 × 4 किती येतं मित्रांनो? 320. बरोबर. 825 चे 4% मला सांगा मित्रांनो, 4% व्हॅल्यू किती असते? 1/25 × किती केलं? 825. ठीक आहे, 25 × 3 = 75. 7 राहिले, 25 × 3 = 75. आन्सर किती आलं? 33. 0.25 × 2.5 × 1.2. बघा, पहिल्यांदा काय करा, 25 चा वर्ग, इथं 25 × 25 पॉईंटचा विचार करू नका. 25 × 25 किती असतं? 625 × किती? 12. 12 × 5 = 60. 7 × 6 = 6. 12 × 2 = 24. 24 × 6 किती? 30. 7 × 3 = 3. 12 × 7 = 72. 72 × 3 किती झालं? 75. आता पॉईंटचा विचार करा, इथं घर किती आहे? 2. 1 1. एकूण 4 घरं पाहिजेत, म्हणजे इथं 4 घरं ऑलरेडी आहेत, म्हणजे आन्सर किती येते? 0.75. रघुराम राजन हे कोण होते? आपल्या आरबीआयचे गव्हर्नर होते. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? साहजिकच आहे, अर्थशास्त्र. खालीलपैकी कोणती सीमा? खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राच्या सीमेशी जोडला नाही? जॉर्जिया, बल्गेरिया, बेलारूस, तुर्की. बेलारूस येते. ठीक, 2005 मध्ये स्टेफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री, स्टे फुलिश असे कोण म्हणले होते? तर कोण म्हणले होते? स्टीव जॉब्स म्हणले होते. कोण म्हणले होते? स्टीव जॉब्स. स्टीव जॉब्स कोण आहेत? ऍपलचे सीईओ आहेत. ठीक आहे. नंतर, रेटिन कोणत्या अवयवात आढळतो? कुठल्या अवयवात आढळतो? डोळा या अवयवात आढळतो. ठीक आहे, रेटिन कशामध्ये आढळतो? डोळ्यामध्ये. नेक्स्ट बघा, 86-032 ही कोणत्या पिकाची जात आहे? साहजिकच आहे, 86-032 ऊसाची जात आहे. नंतर, भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? माहिती सर्वांना, 21 ऑक्टोबर. नोवाक जोकोविच, नोवाक जोकोविच न काय केलेलं आहे? फ्रेंच ओपन, नंतर अजून USA ओपन, हे सर्व पुरस्कार जिंकले होते. त्याच्यामुळे हा खेळाडू विचारला होता. हा कुठल्या देशाचा खेळाडू आहे? सर्बिया देशाचा खेळाडू आहे. ठीक आहे, रॉजर फेडर कुठल्या देशाचे खेळाडू आहेत? रॉजर फेडर स्वित्झर्लंडचे. ठीक आहे, वेगळा क्रमांक ओळखा, 47, 57, 77 आणि 87. मला सांगा मित्रांनो, 47 वेगळा क्रम ओळखायचा आहे. 77, 57, 77 आणि 87. दोन मिनिटं. हा बघा, या 47 ला भाग जात नाही कशाने.
57 तीन ने भाग जातो है, याला 11 ने भाग जातो है, याला कशाने भाग जातो है, तीन ने भाग जातो है, सगळ्याला भाग जातो है। 3 2 6 दोन राहिले 3 9 27 सगळ्याला, फक्त 47 भाग जात नाही। कसली संख्या आहे? तुमची मूळ संख्या। नंतर एका सांकेतिक भाषेत मास्टर हा शब्द 27 31 90 आणि रिंग हा शब्द 0 6 45 असा लिहितात, तर स्ट्रीमिंग हा शब्द कसा लिहित? मला सांगा यस कुठे दिसतंय तुम्हाला? बघा बरं, यस इथं, यस चा नंबर किती आहे? 3 आहे। योका इथं 3 लिहा। टी चा नंबर बघा, इथं टी लास्ट होऊन 3 नंबरला 1 आहे, 3 1 कुठं आहे? इथं। हे तर ऑप्शन कट झाला। आर किती नंबरला आहे बघा, आर शेवटी आहे, 0 3 1 0 3 1 0। योका हा म्हणजे आन्सर पुढे चेकच करायचं नाही, तेवढ्यात आन्सर चेक करायचं। संजय वयाने शंकरपेक्षा 4 दिवसाने मोठा आहे, जर शंकरचा जन्म सोमवारी होतो तर संजयचा जन्म कोणत्या दिवशी असेल? शंकर संजय वयाने शंकरपेक्षा 4 दिवसाने मोठा आहे, कुणापेक्षा? शंकरपेक्षा, बरोबर आहे। शंकरचा जन्म कधी झालाय? सोमवारी। 4 दिवस अगोदर म्हणजे काय? रविवार, शनिवार, शुक्रवार। म्हणजे काय आन्सर येणार तुमचं? गुरुवार आन्सर येणार। ठीक आहे, नेक्स्ट बघा। घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो? सर्वांना माहिती आहे किती डिग्री फिरतो? 30 डिग्री फिरतो। झेड हा वाय पेक्षा लहान आहे, एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे। एक्स कोणापेक्षा मोठा आहे? वाय पेक्षा। आणि झेड कोणापेक्षा लहान आहे? वाय पेक्षा लहान आहे। तर तिघांमध्ये सर्वात मोठा कोण आहे? तिघांमध्ये सर्वात मोठा कोण आहे? एक्स मोठा आहे। नंतर अग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्याला पश्चिम आले, या प्रमाणात पूर्वेला कोणती दिशा येईल? साधा क्वेश्चन आहे, काय येणार आन्सर याचं? निवृत्ती येईल आन्सर। ठीक आहे, नंतर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? काय म्हणतो आपण त्यांना? व्यंजन म्हणतो। ठीक आहे, खालील पैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही? नागपंचमी येते, वटपौर्णिमा, श्रीकृष्ण अष्टमी, रक्षाबंधन। काय येते आन्सर याचं? वटपौर्णिमा येते। ठीक आहे, नंतर बघा खालील पैकी प्राणी पक्षी व त्यांचा निवारा या चुकीची जोडी कोणती? उंदीर बिल, मुंगी वारुळ, मुंगी वारुळ, गाय गोटा, मधमाशी आणि फुल। हे आन्सर येते। ठीक आहे मित्रांनो, कसं वाटतंय ते सांगा बरं। थोडं फास्ट होत आहे का ते पण सांगा, का तर व्हिडिओ फास्ट होत असेल तरी पण कमेंट्स मध्ये सांगा। मराठीचे क्वेश्चन आहेत, मॅथ्सचे क्वेश्चन पण खूप इझी आहेत। बघा इकडे 42वा क्वेश्चन काय, खालील पैकी जोड शब्द असलेला पर्याय कोणता? भावजय, जलतरण, चूक भूल, तापमान। मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय ते? चूक भूल। ठीक, खालील पैकी शुद्ध शब्द कोणता? तांदूळ, नंतर काय चिमणी, नंतर काय पोलीस, नंतर काय कडी। शुद्ध शब्द विचारले, अशुद्ध नाही, शुद्ध। चिमणी काय? शुद्ध आहे। समजते का मित्रांनो ते सांगा। नेक्स्ट बघा, मुले अभ्यास करतात, मुले अभ्यास करतात या वाक्याचा प्रकार कोणता? मला सांगा, प्रश्नार्थ आहे का? मुले अभ्यास करतात, अजिबात नाही। नकारार्थ आहे का? नाही आहे का? कुठे? नाही। हा काय? होकारार्थ। ठीक आहे, मला सांगा 1 क्यूसेस पाणी म्हणजे किती लिटर? 1000 लिटर, 28.32 लिटर, 1089 लिटर, का 100 लिटर? काय असतं मित्रांनो? 28.32 लिटर असत। ठीक, एका वस्तूची खरेदी किंमत 2500 रुपये आहे, खरेदी किंमत किती आहे? 2500। विक्री किंमत किती आहे? 2000। तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला? मित्रांनो मला सांगा, आपण एखादी वस्तू 2500 ला घेतली आणि 2000 ला विकली, साहजिकच आहे आपल्याला तोटा होणार आहे, बरोबर आहे। मग तोटा आणि नफा कशावर होत असतो? खरेदी किमतीवर। खरेदी किंमत किती आहे? 2500 गुणिले काय करायचं त्याला? 100। या 2 0 ला 2 0 जात आहे का? 5 1 5 त्याला 0, 5 5 25, 5 ने भाग घातला किती आला? 20% तोटा। ठीक आहे, आन्सर काय त्याचं? 20%। नंतर 9999 + 999 + 99 + 99 मला सांगा हे 9999। ठीक, नंतर 99 किती असतं मित्रांनो? 108 असतं, हे 108। आणि नंतर किती आहे? 999। बेरीज करा, 99 18 18 8 किती? 26। 7 4 2 99 18 18 2 किती आलं? 20 आलं का? नाही। 20 ला 0, 7 4 2 9 10 10 9 19 19 2 किती? 21। 7 4 2 99 2 11 11 1106। योग्य, 96 60 72 यांचा मसावी किती? मसावी काढायचं, खालील पैकी ऑप्शन ना बघायचं, कुठल्या मोठ्या संख्येने याला भाग जातोय? 8 ने कशाला भाग जातोय? 8 ने 60 ला भाग जातोय का? अजिबात जात नाही। 10 ने फक्त 60 ला भाग जातोय, 96 ने 72 ला जात नाही का? म्हणजे हे दोन ऑप्शन नाही। 12 ने
बारानं 96 भाग जातोय, बारानं 60 भाग जातोय, बारानं 72 भाग जातोय, 15 कशाला भाग जातोय, फक्त 60 ला. मग आन्सर काय आलं तुमचं? 12 आलं. 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुलं पास झाली तर नापास झालेले मुलांची संख्या किती? मला सांगा, 65% पोरं पास झालेले म्हणजे किती नापास झाली? 35% नापास झाली का? 35/100 * किती? 120. शून्याला 0, 5 × 2 = 10, 5 × 7 = 35, 2 × 12 = 12, 6 × 7 = 42, म्हणजे किती झाले? 42. ओके, समजतंय का ते सांगा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी उभयनावी अवयव नसणारा शब्द कोणता? बरोबर, परंतु, जो, म्हणून आणि अन्नी. याचं करेक्ट आन्सर मित्रांनो काय? जो. ओके, अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंग रूप खालील पर्यायातून निवडा. अध्यक्ष, अध्यक्ष, अध्यक्षया, अध्यक्षी. याचं करेक्ट आन्सर काय मित्रांनो? अध्यक्ष. नंतर, आजी पोथी वाचत असे, आजी पोथी वाचत असे, 2 मिनिटं, आजी पोथी वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा. रीती वर्तमान काळ, रीती भविष्य काळ, रीती भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. मला सांगा याचं करेक्ट आन्सर मित्रांनो काय येते? रीती भूतकाळ येते. ठीक आहे. नंतर, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? नायिका, विद्वानी, नर्तकी, विदुषी. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय? विदुषी. ओके, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर कुठल्या भाषेतून मराठीत आलेला आहे मित्रांनो? फारशी या भाषेतून मराठीत आलेला आहे. ठीक आहे. 1 हेक्टर म्हणजे किती एकर? सगळ्यांना माहिती आहे 2.5 एकर असतं. ओके, नंतर बघा, चार हजार 913 या संख्येचे घनमूळ. मला सांगा 4913. आपण काय करतो, ट्रिक सांगितली, लास्टच्या 3 घराला अंडरलाईन, त्यातला लास्टचा नंबर कुठला आहे? 3. 3 घन किती असतोय? 27. यातला लास्ट नंबर काय? 7. 4 खाली कुठल्या संख्येचा घन आहे? 1 घन आहे, म्हणजे आन्सर किती आलं? 17. ओके, नंतर काय, 49/0.07. दशांश मध्ये तुम्हाला कालच लेक्चर झालंय. बघा काय करायचं, 49 आहे तसं, 7 आहे तसं, खाली 2 घर आहे, ती वर घर किती येते? 0. मग वर काय करायचं? 2 शून्य द्यायच्या, 7 × 7 = 49. आन्सर किती आलं? 700. नंतर, 8, 12 व 15 यांचा लसावी किती? मला सांगा, खालील ऑप्शन बघायचं फक्त. 8 ना 120 भाग जातोय का? जातोय. 12 ना जातोय, परत 15 भाग जातोय, म्हणजे लसावी किती आला याचा? 120. नंतर बघा, 6 संख्येची सरासरी किती दिले? 64.5 आहे. 6 संख्येची सरासरी किती दिले? 64.5. 7वी संख्या 96 असल्यास सर्व 7 संख्येची सरासरी किती? मला सांगा, 6 संख्येची सरासरी किती आहे? 64.5. त्यांची बेरीज करू आपण. गुणिले 6 × 5 = 30, 7 × 3 = 3, 6 × 24 = 24 × 3 किती? 27, 7 × 2 = 2, 6 × 6 = 36, 36 × 2 किती? 38, म्हणजे बेरीज किती आली? 387. परत 7वी संख्या किती दिली आहे? 96 दिली. बेरीज करा, 7 × 6 = 13, 7 × 1 = 1, 9 × 1 = 10, 10 × 8 = 18, 7 × 1 = 3, 3 × 1 = 4, म्हणजे बेरीज किती आली? 483. बरोबर आहे. याला भागिले किती करायचंय? 7 संख्येत 7. 7 × 7 = 42, 48 × 42 केल्यानंतर किती राहतं मित्रांनो? 6 राहतं का नाही? 7 × 9 = 63. आन्सर किती आलं? 79. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहितीये तुम्हाला, काय असतो? पायर स्क्वेअर असतो. पायर स्क्वेअर म्हणजे पायची व्हॅल्यू किती असते? 22/7. आर स्क्वेअर, आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती? 14. 14 × 14, 7 × 2 = 14, 22 × 2 किती असतं मित्रांनो? 44 × किती? 14. बरोबर आहे. 14 × 56 = 5, 14 × 56, 56 × 5 किती? 59, म्हणजे आन्सर किती आलं तुमचं? सॉरी, 14 × 56 = 5 = 61 असतं, सॉरी, 61. आन्सर किती आलं? 616. ओके, नंतर बघा, 1 काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतात? बघा, 12 माणसे किती दिवसात करतात? 20. तर 15 माणसे विचारले, 15 माणसे किती दिवसात करतील? 5 × 20, 5 × 3 = 15, 3 × 12, 4 × 16. आन्सर किती आलं? 16. ठीक आहे. नंतर बघा, चांगदेव पासृष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत ज्ञानदेव, संत चोखामेळ, संत सोपानदेव.
मला सांगायचं करेक्ट आन्सर काय मित्रांनो, संत ज्ञानदेव. नंतर एमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशाची संबंधित आहे, तर कशाच्या संदर्भातले, मानवी हक्काच्या संदर्भात, ठीक आहे. नंतर लोकटक तळ कोणत्या राज्यात आहे, तुम्हाला याचे ट्रिक्स मी ऑलरेडी देतो, कसे ट्रिक लक्षात आहे. लोकटक, लोक कटकट, लोक आपल्यासाठी कटकट कशासाठी करतात, पैशासाठी. पैसा म्हणजे काय, सिक्का. लोक कटकट कशासाठी करतात, सिक्क्यासाठी करतात, म्हणजे काय, सिक्की. ओके. सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, अर्थशास्त्र, कृषीशास्त्र, सिनेजगत, हवामान बदल, कशाच्या संदर्भातला आहे, हवामान बदल. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 29 ऑगस्ट, 26 जुलै, 16 डिसेंबर, 5 सप्टेंबर. ध्यानचंद्र यांच्या याच्यासाठी काय करतोय आपण, राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण काय करतो, सेलिब्रेट करतो, म्हणजे 29 ऑगस्ट. आणि ध्यानचंद्र हे यांना हॉकीचा जादूगर म्हणतात, आणि ते कुठल्या राज्यातले, उत्तर प्रदेश मधले. मला सांगा मग, बालाफेक दिवस कधी असतो, भालाफेक दिवस आपण नीरज चोप्रा यांनी सुवर्ण, आपल्याला गोल्ड मेडल जिंकलंय का, त्यांच्यासाठी आपण भालाफेक दिवस केलेला आहे, तो तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. डॅश डॅश हे क्रांतिकर चाफेकर बंधूचे जन्मस्थान आहे, पिंपरी, चिंचवड, लोणी, खेड. आन्सर काय मित्रांनो, याचं चिंचवड. नंतर सोनार फुंकणे लोहारला काय, बघा सोनार फुंकणे लोहारला काय, याच लोहारला काय असणार आहे, भाता असणार आहे मित्रांनो, बरोबर आहे. नंतर बघा, शेतकरी शेती लढाई, लढाई कोण करतं मित्रांनो, सैनिक करतात का नाही. ओके. नंतर शीर्षसन केल्यास साधूचे तोंड पूर्वेला आहे, तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशेला आहे, मला सांगा. साधूचे तोंड कुठल्या दिशेला आहे, पूर्वेला, इकडे तोंड आहे, म्हणजे तो असा बसलाय. त्याच्या उजव्या हाताला, उजव्या हाताला कुठली दिशा असणार आहे, दक्षिण असणार आहे, ठीक आहे. नंतर 100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती, मला सांगा मित्रांनो. डायरेक्ट याला काय करा माहितीये, भाग जाणाऱ्या संख्या बघा किती येते. 113 म्हणजे 93, 97, 13 10 600, 143 आहे का, ऍड करून चेक करू शकता तुम्ही. नंतर वडील व मुलगा मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर किती, 5 असते, त्यांच्या वयाची बेरीज किती, 72. मला सांगा 5 आणि 3 किती झाले, 8. 8 ची किंमत किती झाली, 72. 1 ची किंमत किती झाली, 9. वडिलांचं वय विचारले, वडिलांचं वय किती, 5. 9 5 45. आन्सर किती आलं, 45. समजते का मित्रांनो. नंतर बघा, नोट या शब्दामधील कोणतेही 2 अक्षरचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करतील, मला सांगा. नोट शब्दामध्ये एकूण शब्द किती आहेत, 3. आपल्याला 2 अक्षर वापरायचे, मग मला सांगा एकूण 3 शब्दामधले 3 च्या 3 मधलं कोणताही 1 युज करतो, राहिलेला 1 आहे, बरोबर. राहिले किती शब्द, 2, बरोबर आहे. राहिले किती शब्द, 2 राहतात का नाही, 2 अक्षराचा वापर करून का, सॉरी 2 अक्षराचा वापर करून 2 अक्षराचा वापर करून किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील मित्रांनो, याचा आन्सर आहे ना 3 2 6, 6 आन्सर यायला पाहिजे, ऑप्शन मध्ये नाही, 6 आन्सर येतं याचा. का तर नोट या शब्दामधील 2 अक्षर वापरायचे, कोणतेही 2 अक्षर, म्हणजे आपण एनओ पण यूज करू शकतो, ओटी पण यूज करू शकतो, एनटी पण यूज करू शकतो, कोणतेही यूज करू शकतो, ठीक आहे. 6 येते आन्सर. सविता या शब्दाचा अर्थ काय आहे, चंद्र, सूर्य, गुरु का शुक्र, मला सांगा. सविता या शब्दाचा अर्थ काय होतो, सूर्य. ओके. नंतर बघा, कागद या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही, मला सांगा. कागद या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही, चौकणी, रंगीत, उंच, कोरा, कुठलं हे आहे लागू पडणार नाही, उंच. ओके. खालील पैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता, अरे रे, अगई, हाय हाय, अहा, अ हा हा. ओके. अपूर्ण मणि पूर्ण करा, काखेत डॅश डॅश गावाला वळसा, गाठ, कळसा, कोळसा, दुखणे, काखेत, कळसा, गावाला वळसा. ओके. नेक्स्ट बघा, खालील शब्दामधून क्रियापद नसणारा शब्द कोणता, क्रियापद नसणारा विचारले आपल्याला. ओके. क्रियापद नसणारा, कडू, रडतो, पाहतो, झोपतो, मला सांगा. कडू हा क्रियापद नसणारा शब्द कोणता आहे, कडू. नाचरे मोरा या कविताचे खालील लेखक, कवी म्हणजे लेखक कोण आहेत, ठोंबरे, विदा, करंदेकर, बोरकर, माडगुळकर,
मला सांगा याचा आंसर काय आहे, माडगुळकर. ओके, तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता? तिने पुस्तक आणले या वाक्यातला प्रयोग कुठला आहे मित्रांनो? कर्मणी. कुठला आहे? कर्मणी. ओके, ताशी 84 किलोमीटर वेगाने धावणारी 500 मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल? मला सांगा रेल्वे किती अंतर क्रॉस करणार आहे? 900 आणि 500 किती? 1500. बरोबर, मला सांगा हे काय अंतर. मला सांगा मित्रांनो काय करायचं? वेळ करायचं. वेळेचा फॉर्म्युला काय असतो? अंतर भागिले वेग असतो. बरोबर, अंतर तुमचं कशात आहे? मीटरमध्ये. हे कशामध्ये? किलोमीटरमध्ये. याला कन्वर्जन करा, 84 गुणिले 518 किलोमीटरचं मीटर पर सेकंड करताना काय करतो? 518 करतो का नाही? मला सांगा, भाग घालू शकतो आपण 6 ने. 6 × 3 = 18, 6 × 1 = 6, 2 राहिले, 6 × 6 = 24, 14 × 5 = 70, म्हणजे वेग किती आला? 70/3. अंतर आहे तुमच्याकडे, वेग आहे, वेग किती? 70/3. याला उलट केल्यानंतर काय होते? 1500 × 3/3 किती होतं? 70 होतं. मला सांगा सॉरी, 900 आणि 500 किती असतं? 1400 असतं. 3×70 झालं, 0 × 0 = 0, 7×2 = 14, 0×0 = 0, 20×3 किती आलं? 60. ठीक, नंतर खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही? 6 काय आहे? 6 आहे, 7, 2 आणि 3. मला सांगा, मूळ संख्या नाही म्हणले म्हणजे आन्सर काय येते? 6 येते. नंतर बघा, 5 × 5, 5/5 + 5 = 5 इथे किती आलं? 0. इथे किती आलं? 1. 5×5 = 25, 25×1 = 26, आन्सर किती आलं? 26. एक संख्या दुसऱ्याच्या तिप्पट आहे, दुसरीच्या काय आहे? तिप्पट आहे. पहिली संख्या ही दुसरीच्या काय तिप्पट आहे. दुसरी संख्या जर 1 असेल तर पहिली संख्या किती झाली? 3 झाली का नाही? बरोबर आहे ना? एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, दुसरी संख्या आपण काय म्हणली? 1. ही काय झाली? तिप्पट. दोघांची बेरीज किती आहे? 120. हिथं बेरीज किती आहे? 4. 4 ची किंमत किती झाली मित्रांनो? 120. 1 ची किंमत किती झाली? 30 झाली का नाही? तर पहिली संख्या कुठली? 30/90. पहिली संख्या कुठली? 30/90. ओके, नेक्स्ट बघा, दर साल दर शेकडा 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयाचे सरळ व्याज किती? मला सांगा मित्रांनो, 5% व्हॅल्यू किती असते? 1/20 असते. बरोबर आहे, 1500, ह्याला फक्त 1/20 काढ, 0×0, 2×7 = 14, 1 × 2 = 5 = 10. सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी काय असतं? सारखं असतं. एका वर्षाचं 75 आहे तर 3 वर्षाचं किती असेल? 225 असणार, 75×3. नंतर एका चौरसाची बाजू 8.8 सेंटीमीटर लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? काय करायचं? वर्ग करायचा फक्त. 88 चा वर्ग काढा. काय करायचं? 8 चा वर्ग किती? 64. 8 चा वर्ग किती? 64. 0×0, 8×8 = 64. 64 ची दुप्पट किती? 128. 4×8 = 14, 4×2 = 6, 1×7, 6×1 = 7. पॉइंट हे करा, 77.46. ठीक आहे मित्रांनो, हा पूर्ण पेपर आहे, व्यवस्थित बघा, अनालिसिस करा, क्वेश्चन आन्सर चेक करा. ठीक आहे, जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो.